सोलापूरसाठीच्या नियोजित पाण्यामधील उजनी धरणाचं 5 TMC पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाल्यास मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचा राजीनामा देऊन संन्यास घेणार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. सोलापूर जिल्ह्यातील नियोजित पाण्याचा एक थेंबही इंदापूरसाठी घेतलेला नाही, दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. उजनी धरणातील सोलापूर शहर जिल्ह्याचे नियोजित एक थेंब पण पाणी पालकमंत्री म्हणून घेतले असल्याचं सिद्ध केल्यास मी मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाणी घेऊन गेल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पाणी पळवल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केला होता. माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही, अशा भावना दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केल्यात. यावेळी भरणे चांगलेच आक्रमक झाले होते. मग रात्री एकदा सांगितलं की बाबा असं असं ते काय पाण्याचा विषय काय तुम्ही सोलापूरचं पाणी वगैरे इंदापूरला काय नेलं का वगैरे असं मला काही लोकांनी तर रात्री सांगितलं. ठीक आहे म्हणलं, आता उद्या मला आपली सांगायची भेट होणार, आज भेट होणारच आहे. पण मी काही त्यांना बोललो नाही, मी सकाळी उठलो आणि परत पेपर वाचल्यानंतर अनेक लोकांचे, अनेक जिल्ह्यातले अनेक लोकांचे मी पेपरमध्ये त्यांच्या काय प्रतिक्रिया ऐकल्या. मी पत्रकार म्हणून मी सर्वजण इथं सगळेजण हजर आहात. मी तुम्हा पत्रकारांच्या सर्वांच्या साक्षीनं मी तुम्हा सर्वांना हे सांगतो, जाहीर करतो, सोलापूरचं एक थेंब सोलापूर जे उजनीच्या नियोजनामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाचं जे पाणी एक थेंबही पाणी हे इंदापूरसाठी नेलं जाणार नाही. जर असं सोलापूर शहराचं पाणी जर कोण असं माझ्यावर आरोप करत जर कुणी नेलं आपण जर तुम्हाला असं आढळलं किंवा असं जर हे झालं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी मंत्रिपदाचाच काय, मी आमदारकीचाच काय, जर सोलापूरचं पाणी जर इंदापूरला नेलं तर मी राजकारणात संन्यास घेईन. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.